आता पुढची मोठी बातमी पोहरादेवीमध्ये उद्या शिंदे फडणवीसांची सभा होणार आहे संजय राठोड यांच्याकडून जाहीर सभेचं आयोजन झालंय पाचशे कोटींच्या विकास कामांच्या घोषणेची शक्यता आहे तर पोहरादेवी हे बंजारा समाजाचं शक्तीस्थळ आहे संजय राठोड यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधींनी संवादही साधलेला आहे संत सेवालाल यांची पावनभूमी आणि बंजारा समाजाचं शक्तीस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवीला उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत आणि याच ठिकाणी जी सभा होणार आहे आपण ताजी दृश्य पाहू शकता मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सभेची होताना पाहायला मिळत आहेत मोठमोठे बॅरिकेड्स असोत पुढच्या असोत संपूर्ण बंजारा समाज हा उद्या या सभास्थळी येणार आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषण त्याचबरोबर उपमुख्यमंत्री यांचं भाषण ऐकण्यासाठी येणार आहे नेमकी ही तयारी कशी सुरू आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी मंत्री महोदय राठोड साहेब आहेत राठोड साहेब उद्या मुख्यमंत्री तुमच्या म्हणजे तुम्ही पालकमंत्री असलेल्या या सभास्थळी आहेत कसं पाहता कसं हो नियोजन आहे काय माननीय मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय दोघंही उद्या पोरादेवीला जे पाचशे त्र्याण्णव कोटी रुपये आहे त्या विकास कामाचं भूमिपूजन करायसाठी या ठिकाणी येत आहे देवीला देशभरातला जवळपास अकरा कोटी बंजारा समाज आहे सर्वांचं श्रद्धास्थान हे पोरादेवी आहे पोरागड आहे आणि शिवालाल महाराजाची समाधी असल्यामुळे प्रत्येक बंजारा समाजाचा माणूस इथे येतो आणि म्हणून हे सर्व दृष्टीनं पोरागड हे विकसित झालं पाहिजे ना असा प्रयत्न माझा आहे नक्कीच जर आपण पाहिलं तर उद्या पोहरागड या ठिकाणी सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे आणि बंजारा समाजाला उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नेमकं काय मिळतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे दीपक जयतापकरसह मी सूरज सावंत साम टी न्यूज मुंबई